खराब झालाय बाय, पोरीला सांगते आणायचा दुसरा. हाय आई, हाय बेटा. काय आता हे बाय करते? तुमचं हाय आणि बाय बाय. काय बाय काय करते ग? काय नाही ग माय, आता जप केला बघ आणि हे करदुडा सापडून काढला बघ. कशाला करदुडा? माय तू माझ्या बाळा, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर गेलंस रे, माझे सगळे स्वप्न पूर्ण केलेस तो, माझ्या आशा आकांक्षा सगळ्या पुऱ्या केल्यास बघ. हे का नाही तुझ्या पायात बांधायचे, चार लोकात वावरतीस माय, गोड गोजीरवाणी दिसतीस, कुणाची दृष्ट लागू नये माझ्या लेकराला. अगं मी काय लहान आहे का आता ही असं काही करत बसायला? आईसाठी लेकरू लहानच असत बेटा. ठेवते नसते ते उद्योग करू नको. नाही हे उद्योग नसते रे बाळा, तुझ्या हमेशा तुझ्या पायात करदोडा असतो. आता आजकाल उभं तुमची पिढी नवीन आली म्हणून काय करायचं, नाही तर हे सगळ्या गोष्टी मांडल्याच पाहिजेत की र आई. बर तुला खायला काय देऊ सांगायचं? मी खाऊन आली बाहेरून. चहा कॉफी काहीच नको, मी सगळं घेऊन आली. आई नव्या घरात शिफ्ट व्हायचंय. आया खरंच का ग? हो बाई, किती दिवसापासून देवा तुझे आभारी रे बाबा. मी किती दिवसापासून एकच विनंती करतोय देवाला की मला माझे निदान माझं मथारपण तरी एक चांगल्या घरात जाऊ दे आणि माझ्या लेकराच्या कष्टाच्या घरात जाऊ दे माझ. आई पण आम्ही दोघं तिकडे शिफ्ट होतोय आणि तुला वृद्धाश्रमला सोडणार आहे तू ते. बरं बरं बेटा, काय हरकत नाही, तुम्ही निर्णय घेतला म्हणल्यानंतर चांगलाच असेल की बेटा. जावायला माहिती का? हो माहिती. तुम्ही निर्णय घेतला म्हणजे का तुम्ही चुकीचा करणार आहेत का बेटा? हो. आणि कसं तुमचं जीवन आता धकाधकीच आहे, तुम्हाला वेळ तरी कुठे आहे? आई वेळ मिळत नाही ग, तुला द्यायला वेळ नाहीये, तू एकटी घरात बसलेली असतीस, त्यापेक्षा तुला तिथं वृद्धाश्रमात चार मैत्रिणी होतील, तुझं मन रमल. बरोबर, अगदी बरोबर आहे बाळा तुझं, तिथं मला मैत्रिणी होत्या, माझं मन रमन. लहानपणापासून बाळा तुला सोडून मी काय मैत्रिणीतच वावरले ना, तुझ्यात कधी मी राहिलेच नाही. आई वाईट वाटलं ग तुला? नाही वाईट नाही वाटलं बाळा, मला वाईट नाही. आज तुझ्या बाबाची आठवण आली, बाबा गेले तुझे एकटी पडले, बाबांची आठवण आली तुझी, नाही तुझं काही वाईट नाही वाटलं मला. तू तुझ्या कर्तव्यावर पक्की असशील किंवा समर्थ असशील, जशी मी माझ्या कर्तृत्वावर समर्थ होते पक्की होते. बाबा गेले तुझे, बाबा सांगून गेले, पुरीचं शिक्षण कर, चांगली नोकरी लाव तिला, आपलं गेलं असंच कसं बी. मी तर माझ्या अडाणीच होते, बाबाचे पैसे भेटले, आपल्या सपनाच्या पलीकडे आपल्या पुऱ्या खानदानीत कुणी शिकलं नाही, अशा मोठ्या शाळेत तुझा दाखला केला, ज्या कॉलेजकडे पुट केलंस त्या कॉलेजमध्ये तुझा दाखला केला. मग हा तुला मी चार चाकी गाडी नाही देऊ शकले बा, कारण माझी परिस्थिती नव्हती बघ, तरी तुला मी स्कूटी दिलीस की घेऊन. म्हणलं माय लोकांची लेकर चार चाकीत येतात, आपलं लेकर दोन चाकीत तरी जावं. अगं त्याचं नको वाईट वाटून घेऊ आई, आज माझ्याकडे चार गाड्या आहेत. आज थाल ना बाळा, आज तुझ्याकडे चार गाड्या आहेत, पण त्या टायमाला आपली परिस्थितीच अशी होती बाळा की मी तुला साधे सायकल सुद्धा देऊ शकत नव्हते. असू दे बाळा, सुखी राहा, चांगलं हो, दोघं सुखाने राहा, टेन्शन घ्यायचं नको वाजत तू, काय काय नको घ्यायचं टेन्शन. चालत असते बाळा, कधी तुला मी उलटून काही विचारलं नाही, तो लग्न केलंच तुझ्या मनानं, कधी तुझ्यावर नाराज झाले नाही, तुला जी नोकरी करायची तिथं पैसे भरीत गेले त्याचं पण मला कधी वाईट वाटलं नाही, कारण की तुझ्यासाठीच होतं ना सगळं. आमचं काय पिकलं पण आज आहे उद्या नाही, आम्ही अडाणी माणसं, आम्ही आमचे सासू सासरे सांभाळले बाबा, आजच्या पिढीला नाही होत रे आई वडील सांभाळणं, नाही होत. वाईट काय वाटायचं, ते आज जगातच नियम आहे, थोडाच माझा आहे. तुझा निर्णय चुकीचा असणार आहे का? तू एवढी आज शिकलीस, माझं काय दुसरी चौथी झालेलं शिक्षण,
आज किती 15, 16, 17, 18 क्लास शिकलीस बाळा तू. तुझ्या तू जितकी शिकलीस ना त्यातल्या मी एक सुईच्या टोका इतके बी शिकलेली नाही बाळा. म्हणजे मला अक्कल नाही ना. तुला कशी विचारू मी, तुझा निर्णय बरोबर असेल पण मला अक्कल असती तर मी तुला विचारलं असतं. मला अक्कलच नाही. किती वाजता निघायचं बाळा सकाळी? सकाळी 7 वाजता निघूया आई. तशीच मग मी माझ्या ह्याच्यावर पण जाईल कामावर. बरं बरं, तसंच जा. तसंच तिकडून नवीन घरात जा बाळा. काळजी घ्या स्वतःची, जावयाची सवय. तुला नीट गॅस बीज बंद करत जा. तुझ्या लक्षात राहत नसतं व्यवस्थित गॅस ते झोपताना बंद करत जा. बरं बाळा, काय आणू तुला? थोडासा चिवडा आणू का? काहीच नको मला. तू बॅग वगैरे भरून ठेवतेस का? बॅग काय भरायची बाळा मला? ती तू साड्या घेतलेल्या आहेस त्या भारी भारी आहेत. वृद्धाश्रम मध्ये एवढ्या भारी साडी घालून काय करू बाळा? नको मला. मला तुझ्या बाबाने घेतलेल्या 2 साड्या आहेत हलक्या फुलक्या, ते मी आठवणीत तसेच ठेवलेल्या आहेत. तेवढ्या 2 घेऊन जाते मी. तुझ्या साड्या राहू दे तुला. आई मी भेटायलाच जाईल तुला. ते बघ बाळा, तुला जमलं तर ये पण उगा जीवाला जास्त ताण देऊन येऊ नको. तुला तकलीफ दिवसभर तुला ऑफिस मध्ये जायचं, घरचं का उरकायचं आणि तिथून माझ्याकडे दगदग नको. माय करत जाऊ. इथंच तू मला वेळ नाही दिलास तिथं कशाला माय पळती येतेस? काय नाही माय, मी आणते आले मी पाणी पिऊ येते. मावशी, आवरले का तुमचं काम? होतय साहेब, आवरले. आणि उद्यापासून तुम्ही येऊ नका. तुमचा पगार तुमच्या खात्यात ट्रान्सफर करते मी. काऊन होतय साहेब, काही चुकलं काय माझं? माहित आहे, काही चुकलं नाही. आम्ही नव्या घरात शिफ्ट होतोय मी आणि मिस्टर. आई आईला वृद्धाश्रमात सोडतोय. हो का होतय साहेब? तिला वेळ देता येत नाही तिकडे. जरा वृद्धाश्रमात 4 मैत्रिणी तिचं मन रमेल म्हणून. ताई साहेब, हो तुम्ही मोठ्या हुद्द्यावर आहेत ना? हो, मोठ्या नोकरीवर आहेत तुम्ही. तुम्ही शिकले आहेत, आम्ही गरीब माणसं तुम्हाला नाही बोलू शकत ताई साहेब. हो. पण हे एका कामावाल्याची तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे. ज्या माऊलीनं स्वतःच्या जीवाचं रण करून तुम्हाला शिक्षण दिलंय आणि जे स्वतःचं सगळं नवरा गेल्यावर तुम्हाला सगळं दिलंय ना, त्याची अशी परतफेड करणारा जर असं तुमच्यासारखी लेकर जन्माला येत असतील ना, तर त्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही तुम्हाला. खुशाल घरात बसा आणि तुमच्या पगाराची मला गरज नाही. गरज नाही मला असल्या पगाराची जे महिला वृद्धाश्रममध्ये टाकीत येतं. काय करायचं तुमचा लाखोचा पगार? चला मावशी, येते मी. हो हो, जा. नमस्कार मित्रांनो, मला हा एक संदेश तुम्हाला द्यायचा होता. भले तुम्ही तुमच्या लेकरांसाठी सगळी तुमची कर्तव्य पार पाडा, त्यांचं पालन पोषण असो, त्यांचा सांभाळ असो, त्यांचं शिक्षण असो, त्यांचं खाणं पिणं कपडे लत्ते, त्यांच्या हौस मोज सगळ्या पूर्ण करा तुम्ही. अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला असं वाटू देऊ नका की आपण इथं आपल्या लेकराला कमी पडलंय. पण जेव्हा तुम्ही 1 रुपया कमवताना त्यांच्यासाठी जर 12 खर्च करत असाल ना, तर 4 नक्कीच आपल्या स्वतःसाठी ठेवा. आणि ही 4 जी पुंजी आहे ना, ही तुमच्या म्हातारपणाला काम येईल. तुम्हाला वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही. कारण मित्रांनो, सर्व माझ्या आजी आजोबा सगळ्यांना माझं हे नम्रतेचं आणि विनंतीपूर्वक सांगणे की लेकरांचं करता करता स्वतःचं पण काहीतरी बघा, स्वतःची काहीतरी आयुष्य जगा, खा प्या. थोडीशी फायनान्शियल बाजू जी असेल ती थोडी तरी पक्की ठेवा की 2 आपण खाऊ शकू. अहो उद्या आपल्याला कोणी जर नाही दिलं जेवण तर काय असंच तडफडणार? टाकलं वृद्धाश्रम मध्ये काय करणार? काय माहिती हो तिथं तुम्हाला कोणता आजार आहे? तुम्हाला BP आहे, शुगर आहे, जिथे तुम्हाला ह्या गोष्टी घरी फक्त माहीत असू शकतात. तिथल्या परक्या लोकांना तर हे काय माहीत नसणार ना. एखाद्या BP अटॅक आला ते तुमच्या घरच्यांना फोन लावणार, ते फोन कधी उचलतील कधी नाही तोपर्यंत तुमचा जीव निघून जाणार. प्लीज मित्रांनो आणि आजी आजोबांनो, सगळ्या मायबापांनो, माझी एवढी एक विनंती आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य करता करता स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या. मला एवढंच सांगायचं. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बरोबर, तुमची एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनल. धन्यवाद.